नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा आयोगाच्या वतीने दोन नवीन जाहिराती प्रसिद्ध केल्या गेलेल्या आहेत त्यापैकी ही पहिली जाहिरात आहे बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सामान्य राज्यसेवा गट ब ची पोस्ट आहे ठीक आहे गट ब ची पोस्ट आहे हे आणि यासाठी बघा पदसंख्या आहे एकोणपन्नास ठीक आहे इथे लिहितो बघा एकोणपन्नास पदसंख्या यासाठी आहे ठीक आहे यामध्ये बघा जे रिजर्वेशन आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून रिजर्वेशन तुम्हाला किती आहे हे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता ठीक आहे दिव्यांगांसाठी सुद्धा आहे ठीक आहे मी तुम्हाला यामध्ये फक्त महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे तर हे बघा यामध्ये पात्रता बघा भारताच्या नागरिक असायला पाहिजे ते तुम्ही आहात यामध्ये वयोमर्यादा बघा मिनिमम पाहिजे अठरा मॅक्झिमम पाहिजे अडतीस और राखीव म्हणजे ओपनवाल्यांसाठी मॅक्झिमम पाहिजे अडतीस आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस म्हणजे ओपन कॅटेगरी सो सोडून ओपन कॅटेगरी सोडून तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल एस सी एस टी ओबीसी तर तुम्हाला पाहिजे त्रेचाळीस ठीक आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तुम्ही तर त्रेचाळीस पाहिजे तुम्हाला ओपनवाल्यांसाठी सुद्धा आणि मागासवर्गीयांसाठी सुद्धा ठीक आहे तुम्ही जर प्राप्त खेळाडू असाल तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल किंवा तुम्ही मागासवर्गीय असाल तुम्हाला मॅक्झिमम वय त्रेचाळीस आहे ओके याशिवाय बघा माजी सैनिक आणीबानी अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी ठीक आहे यासाठी बघा तीन वर्षे तुम्ही सैनिकी सेवा दिले असलेले पाहिजे असं इथे लिहून आहे तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल किंवा तुम्ही मागासवर्गीय असाल ओके याशिवाय बघा दिव्यांग उमेदवार दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वय आहे ठीक आहे दिव्यांग उमेदवार असेल तर तुम्ही पंचेचाळीस वयापर्यंत एक ही जे परीक्षा आहे हे तुम्ही देऊ शकता याशिवाय बघा आणखी आणखी एक महत्त्वाचे पॉईंट आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उच्च वयोमर्यादा लागू नाही म्हणजे हे जी मॅक्झिमम वयोमर्यादा आहे हे शासकीय कर्मचाऱ्यांना लागू नाही आहे म्हणजे जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल तुम्ही सरकारी सेवेमध्ये रुजू असाल तर तुम्हालाही वयोमर्यादा लागू नाही हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे याशिवाय बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागते आणि एक्सपिरियन्ससुद्धा काय लागते तर बघा डिग्री पाहिजे तुमच्याकडे याशिवाय डिप्लोमा डिप्लोमासुद्धा तुमच्याकडे हेल्थ हेल्थ एज्युकेशन सेक्टरच्या तुमच्याकडे डिप्लोमा असायला पाहिजे याशिवाय बघा अनुभव तुम्हाला किती पाहिजे तर अनुभव तुम्हाला मास एज्युकेशन अँड पब्लिसिटी ठीक आहे इन द फील्ड ऑफ फॅमिली वेलफेअर अँड हेल्थ एज्युकेशन अंडर द स्टेट गव्हर्नमेंट ठीक आहे नॉट ले लेस दॅन थ्री इयर्स तीन वर्षाचं तुम्हाला मिनिमम मिनिमम तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव या फील्डमध्ये तुम्हाला पाहिजे ठीक आहे आणि बघा तुम्ही जर या कॅटेगरींचे असाल शेड्यूल क्लास शेड्यूल ट्राईब ठीक आहे बुद्धिजममध्ये कन्वर्ट झालेले असाल तुम्ही ठीक आहे तर असं काही जर तुम्ही असाल तर तुम्हाला एक वर्षापर्यंत रिलॅक्सेशन अनुभवामध्ये मिळू शकते ठीक आहे एक वर्षापर्यंत तुम्हाला रिलॅक्सेशन मिळू शकते ओके याशिवाय बघा तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे ओके आता बघा लास्ट डेट बघा या परीक्षेसाठी या परीक्षेसाठी एकवीस मार्चपासून वेबसाईट ओपन होणार आहे आणि दहा एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे दहा एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फीस बघा ओपन कॅटेगरीसाठी सातशे एकोणवीस रुपये आहे आणि मागास चारशे एकोणपन्नास रुपये आहे ठीक आहे सातशे एकोणवीस रुपये ओपन आणि चारशे एकोणपन्नास रुपये मागासवर्गीयांसाठी फीस आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तर बघा मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून दिलं हे नोटिफिकेशन तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन स्वतःचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन चेक करू शकता एलिजिबिलिटी तुम्ही चेक करू शकता एलिजिबल असाल तर तुम्ही याच्या फॉर्मसुद्धा भरून टाका किंवा तुमच्या ओळखीच्या कोणी असेल तुमच्या मित्रमंडळींपैकी नातेवाईकांपैकी तर त्यांनासुद्धा तुम्ही या फॉर्मबद्दल सांगू शकता ठीक आहे आता आपण वडूया आपल्या नेक्स्ट नोटिफिकेशनकडे आणखी एक नोटिफिकेशन आपल्याकडे आहे सुद्धा महत्त्वाची आहे तुम्ही तेसुद्धा बघून घ्या तर हे बघा हे आपलं सेकंड नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनमध्ये बघा प्रशासकीय अधिकारी सामान्य सेवा सामान्य राज्य सेवा गट ब हे सुद्धा गट ब संवर्गातील पदे आहेत ठीक आहे यामध्ये बघा त्र्याहत्तर जागा आहेत टोटल हे तुम्ही लक्षात ठेवा त्र्याहत्तर जागा आहेत यामध्ये सुद्धा जे रिजर्वेशन आहे हे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता स्क्रीनशॉट काढून तुम्ही रिजर्वेशन बघून घ्या ठीक आहे यामध्ये बघा पात्रता बघा भारतीय नागरिकत्व महत्त्वाचे आहे याशिवाय बघा किमान जे वय आहे ते आहे अठरा ओपनवाल्यांसाठी अडतीस मागासवर्ग्यांसाठी त्रेचाळीस खेळाडूंसाठी त्रेचाळीस दोनही संवर्गांमध्ये एकदम मागच्या नोटिफिकेशनसारखं आहे ठीक आहे सैनिकी से सेवेच्या कालावधी मिनिमम तीन वर्षे पाहिजे याशिवाय दिव्यांगे उमेदवार पंचेचाळीस वर्षे मॅक्झिमम वयोमर्यादा आहे एकदम मागच्या नोटिफिकेशनसारखं मागच्या जाहिरातीसारखं हे आहे ठीक आहे याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा लागू नाही त्यांना कुठल्याही प्रकारचं वयोमर्यादेचं जे मर्यादा आहे ती लागू नाही याशिवाय बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन यामध्ये तुम्हाला डिग्री ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी याशिवाय क्वालिफिकेशन रिकग्नाईज क्वालिफिकेशन रिकग्नाइज बाय गव्हर्मेंट ॲज इक्वीवट देअर टू ठीक आहे हे तुम्हाला पाहिजे अनुभव बघा अनुभव तुम्हाला पाच वर्षाचा मिनिमम अनुभव तुम्हाला पाहिजे आहे कशामध्ये इन ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन फॉर द पीरियड नॉट लेस दॅन फाईव्ह इयर्स ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला मिनिमम पाच वर्षाचा अनुभव पाहिजे आणि त्यापैकी तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला सुप्रिटेंडंट लेवलच्या किंवा हेड क्लर्क लेवलच्या त्यामध्ये तुम्हाला जे आहे अनुभव पाहिजे मिनिमम तीन वर्षाचा ठीक आहे पाच वर्षापैकी तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला और ऑर हेडक्लर्क म्हणून तुम्हाला पाहिजे आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ओके आणि हे सुद्धा गव्हर्मेंटमध्ये किंवा लोकल ऑथॉरिटी याशिवाय कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट याशिवाय कॉर्पोरेट ऑर बोर्ड एस्टॅब्लिश बाय गव्हर्मेंट यामध्ये तुम्हाला तीन वर्षाच्या सुप्रिटेंडेंट ऑर हेड क्लर्कच्या तुम्हाला अनुभव पाहिजे आहे पाच वर्षाच्या अनुभवापैकी टोटल अनुभव पाच वर्ष त्यापैकी तीन वर्ष सुप्रिटेंडेंट ऑर हेडक्लर्क म्हणून ठीक आहे ह्याशिवाय बघा लास्ट डेट बघा एकवीस मार्चपासून वेबसाईट सुरू होणार आहे आणि दहा एप्रिलपर्यंत तुमचं लास्ट डेट राहणार आहे मागच्या नोटिफिकेशनसारखंच आहे हे सुद्धा आणि याची फीसुद्धा सातशे एकोणीस रुपये आहे ओपनवाल्यांसाठी आणि चारशे एकोणपन्नास रुपये आहे मागासवर्ग्यांसाठी हे तुम्ही लक्षात ठेवा मी हे हीसुद्धा नोटिफिकेशन मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून दिली दोन्ही नोटिफिकेशन मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे फॉर्म भरायचे असेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन आपली एलिजिबिलिटी चेक करून टाका आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांनासुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो फॉरवर्ड करा त्यांनासुद्धा सांगा ओके हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद